subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. राष्ट्रीय मछुआरा संघ के अध्यक्ष और एमएलसी रमेश दादा पाटिल ने मछुआरों की समस्याओं को लेकर हमेशा उनका साथ देते चले आ रहे हैं। कॉफर्ट बाजार में मछुआरों के विरोध में एरोली मच्छी विक्रेता विरोध कर रहे हैं। स्थानीय मछुआरों का कहना है कि कॉफर्ट मार्केट की वजह से इन्हें भारी आर्थिक नुकसान हो रहा है। इसी समस्या को न्याय दिलाने के लिए मुलुंड पुलिस थाने में जोन 7 के डीसीपी प्रशांत कदम व एसपी से इस समस्या पर मुलाकात की गई। इस मौके पर एडवोकेट चेतन पाटिल व स्थानीय मच्छीमार उपस्थित रहे। इस संदर्भ में अधिक जानकारी देते हुए राष्ट्रीय मछुआरा संघ के अध्यक्ष व एमएलसी रमेश दादा पाटिल ने कहा कि 2 दिन का समय दिया गया है, हम उतने दिन रुकेंगे, इसके बाद हम भूमिपुत्र अपनी ताकत दिखाएंगे और आंदोलन करेंगे। डीसीपी साहेबांनी मार्केटचा विषय आज आम्हाला आमंत्रित केलं होतं, मीटिंग घेतली होती। कालच त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मोर्चे वगैरे काढू नका, ज्या तुमच्या काही समस्या असतील मच्छीमार महिलांच्या मार्केटविषयी त्या आपण इथं डिस्कस करू आणि असिस्टंट कमिशनर मार्केटिंग हे ह्यांना ब्रॉड मुंबई यांना इकडे आमंत्रित केलं आणि त्यांच्या आमची चर्चा घडवून आणली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हा जो टेम्पररी बाजार इथं आणलेला आहे प्रॉफिट मार्केटचा, तो आम्ही बीपीडीला शिफ्ट करणार आहोत असं त्यांनी आश्वासित केलं आणि आता लगेच ते कमिशनर साहेबांकडे गेले। कमिशनर साहेबांचं पत्र घेऊन ते बीपीटीच्या कमिशनर साहेबांना भेटणार आहेत आणि ते 2 दिवसांनी मार्केट इथून तिकडे शिफ्ट करणार आहेत। ह्या मीटिंगमध्ये आमचं असं ठरलेलं आहे आणि 5 दिवसाचं त्यांनी अवघी मागितलेलं आहे की 2-3 दिवस तुम्ही थांबा, काय मोर्चे काढू नका, आंदोलन करू नका, तुमचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवू। 2 दिवसांनी जर मार्केट नाही केलं तर आम्ही आंदोलन करू, मोर्चे काढू आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमची जी ताकद आहे भूमिपुत्रांची आग्रिकोळ्यांची ती आम्ही तिथं दाखवणार, कारण गेल्या 10 दिवसापासून हे मार्केट इथं आलेलं आहे आणि ज्यांची जी मासली विकत घेतलेली आहे त्या मासलीवर फार मोठा परिणाम झालेला आहे, कारण इथे जो क्राफेट मार्केटचे लोक आलेले आहेत रिटेलमध्ये विकतात, स्वस्त दराने विकतात आणि इथली जी मासली आहे आमच्या भगिनी विकतात त्यापेक्षा ते स्वस्त विकतात, म्हणून इथल्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांचं फार मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे, म्हणून त्या आज या ठिकाणी इथं आलेल्या आहेत। व्हिडिओ मित्र नुसार पंकज बिनवंशिक रिपोर्ट आवाज टुडे मुलुंड। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बजिंग न्यूज।